तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे वाटतं इन्स्पेक्टर? हो मॅडम, कारण बरेच प्रश्न उपस्थित झाले. आणि त्याचा तपास लागला का? हो लागला, त्याचा तपास लागला. मागे रिस करत तुम्ही त्याला? नाही निश्चित, ते शक्य नाही. पण का? कारण तो कधीच मेल आहे. अनुरागने केलेल्या ऍक्सिडेंट मध्ये त्याच्या पाठीच्या मणक्याला जबर मार लागला, स्पायरल कॉर्ड डॅमेज झाला, त्यामुळे तो कोमात गेला. उपचारासाठी त्याच्या नातेवाईकांनी त्याला कॅनडाला नेलं, पण उपचार दरम्यानच बिचाराचा मृत्यू झाला. त्यामुळे ही केस आता पूर्णपणे बदलली. आपल्या सगळ्यांना वाटत होत की अनुरागला गोळी घालणारा, त्याच्या खिशात नोट्स ठेवणारा तोच असावा, पण तो तर कधीच परलोकवासी झालाय. मग आता प्रश्न निर्माण होतो की अनुरागला मारलं कुणी? नमस्कार, मी मंदार जोशी, तारांगणमध्ये आपलं स्वागत. रसिक, काही कलाकार असे आहेत की ज्यांनी एकच भूमिका केली आहे, पण त्या प्रत्येक भूमिकेत दरवेळी काही ना काहीतरी नवीन रंग भरले. आज आपल्याबरोबर असाच एक कलाकार आहे, संदेश जाधव. मला कल्पना आहे त्यांनी इन्स्पेक्टर म्हटलं की संदेश जाधव हेच नाव येतं, पण त्या इन्स्पेक्टरच्या भूमिकेतही त्यांनी काहीतरी वेगवेगळं आणलं आहे. आणि आज संदेशी आपण भेटतो आहे ते यू मस्ट डाय या नाटकाच्या निमित्ताने. या नाटकातही तो स्टेज करतोय असं आम्ही ऐकलंय, तरी पण नेमकं काय शेड्स आहेत तुझ्या या भूमिकेला, तिथंपासून आपण सांगू. नाटकाला खूप शेड्स आहेत. खरं तर इन्स्पेक्टर मी व्यावसायिक रंगमंचावर पहिल्यांदाच करतो, कारण सिनेमात आणि सिरियलमध्ये बरेच इन्स्पेक्टर केले. किती केले? काय नंबर आहे? मोजदा ठेवलीच नाही, कारण ना मला ते असं इन्स्पेक्टरचा डबल आकडा तर ऑलरेडी झालाच. हो हो, म्हणजे हिंदी मराठी पण रंगभूमीवर पहिल्यांदा, रंगभूमीवर पहिल्यांदाच मी इन्स्पेक्टर करतो. आणि हे हा इन्स्पेक्टर जरा वेगळा आहे, याच्या शेड्स बऱ्याच शेड्स आहेत. कारण नाटक जेव्हा मी वाचलं तेव्हा मला असं वाटलं हे नाटक मी पहिल्यांदा खरं तर असं वाटलं की हे नाटक मी का करू. जर मुद्दे दोन होते की पहिली गोष्ट म्हणजे विजय केंकरेकडे काम करणार हा एक पहिला महत्त्वाचा मुद्दा होता, आणि दुसरं म्हणजे याच्यातले जे शेड्स होत्या ना त्या मला खूप भावल्या. तर प्रत्येकाला विचारताना प्रश्न विचारतात, प्रत्येकाचं इन्व्हेस्टिगेशन करताना एक वेगळे शेड्स आहेत. म्हणजे नोकराबरोबर प्रश्न विचारायचे, मालकिणीबरोबर, तर त्या शेड्स मला करता यायचे यायला हव्यात. म्हणून मी एन्करेज सरांबरोबर एकदा डिस्कस करू की हे मी करू शकतो का, हे करू शकतो का, तर त्याने आम्हाला खूप फ्रीडम दिलं की हां तुला वाटेल ते कर, फक्त कॅरेक्टर सोडलं म्हणजे कॅरेक्टर नाही सोडणार, त्या कॅरेक्टरला धरूनच प्रत्येकाला प्रत्येकाशी बोलण्याची विचारण्याची पद्धत एक ठेवली. तर त्याप्रमाणे मी तो सगळा एक जरा वर्किंग केलं, आणि मग वेगवेगळ्या शेड्स प्रत्येकाकडे, पहिल्या अंकात वेगळा आहे, दुसऱ्यांकात वेगळा आहे, असं एक जरा डिफरंट ठेवला आहे करताना. आता तुझ्या बोलण्यात विजय केंकरेंचा उल्लेख आला, किती मोठे दिग्दर्शक आहेत ते आपल्याला माहिती आहे, तुझ्यातल्या अभिनेत्याला काय मिळालं? खरं सांगायचं तर खूप मिळालं मला. म्हणजे मला पहिल्यांदा आधी त्याने फ्रीडम दिला की तुला जे करायचं आहे ते कर, मला वावरणं आणि हे ते या गोष्टी जर त्याने सांगितलं. पण त्यांच्यातला एक युनिक गोष्ट होती की त्याच्या मागे जाऊन विचार करा, हे का झालं असेल, त्याच्या मागे काय असेल, नेमकं काय घडलं असेल. तर तो एक मला ते हे खूप जाणवलं की हां याच्या मागे, म्हणजे सस्पेन्स स्टोरी आणि त्यांचा हातखंड आहे सस्पेन्स नाटककारात, तर याच्यामागे काय घडलं असेल, तर तो विचार करायला लागतो की मला आता याच्याबरोबर प्रश्न विचारतो मी हा असं का उत्तर होतो याच्या त्याच्या डोळ्यात बघून मला की हा खरं बोलतो आहे खोटं बोलतो आहे ते कळलं. म्हणजे याच्या सबकॉन्शियस माइंडचा विचार करून ते करायला मी शिकलो या नाटकात त्यांच्याकडून. आणि या नाटकाची तुमची टीमही चांगली आहे, नवीन आहे, नऊ कलाकार आहे, कसं होतं प्रयोगात तालमीच्या वेळेचा अनुभव? कसं तालमीत आम्ही खूपच म्हणजे आम्ही एकमेकांना सांभाळून घेतो. म्हणजे सौरभ कधी मला सूचना करतो की हे असं असं बघत, मी सौरभला शर्मिला सांगतो की हे नाही असं हे असं करून बघ ना, जरा असं करून बघ ना. विजय सरांच्या व्यतिरिक्त आम्ही आपापसातच, पण ते विजय सरांना माहिती असतं हे, आणि त्याने आम्हाला सांगितलं, पहिल्याच याला सांगितलं होतं की तुम्हाला काय वाटतं ते आधी तुम्ही करा, जर तुम्हाला ते मला नाही पटलं तर मी सांगेन तुम्हाला काय करायचं आहे ते. त्याच्यामुळे आम्ही ही बाकीची मंडळी आहे ती त्यांच्यावर पहिल्यांदाच काम करतो आहे, तर त्या सगळ्यांबरोबर आम्ही एकमेकांना सांभाळून घेऊन एकमेकांना सजेशन्स देऊन वगैरे आम्ही काम करतो. आणि त्याच्यात रिहर्सलमध्ये गमतीजमती होतात, विजय सरांचे किस्स्यांचे
त्यांचे वेगळे शोज असतात वेगळे. तुझं हे कितवं व्यावसायिक नाटक? मी पहिलं नाटक केलं होतं गोलपीठा. कोणत्या वर्षी? 93. ऑलमोस्ट 30 वर्ष होत. 93 ला केलं. त्याच्यानंतर महाराजाचं शॅम्पेन एवढं पण एक 15-1 नाटकं होऊन गेली. 15 पुढे गेली. आणि स्पर्धेची नाटकं करतो मी ते वेगळी. ती आमच्या राज्यनाट्य स्पर्धा किंवा ज्या एकांक स्पर्धा वगैरे आम्ही काम नाही करत पण डिरेक्ट करतो, सेट करतो, ते चालूच असतं. बरोबर. ह्या नाटका व्यतिरिक्त आता तुझं काय सुरू आहे? आता सध्या माझं एक आता वेबसिरीजचं परवा कालच शूट करून आलो मी. एक मराठी वेबसिरीज होते अघटित नावाची. ते आता 2023 येईल. 2023 माझे 3 सिनेमे येऊन घातले प्लस एक वेबसिरीज आहे सुद्धा आणि याच्यावर कालसूत्र ती एक आहे. ती एक वेबसिरीज आता 3 सिनेमे वेबसिरीज आहे आणि बाकी पाईपलाईनमध्ये आहे काय काय करायचं ते. एक हिंदी पण वेबसिरीज करणार त्याची पण बोलणी सुरू. एक शेवटचा प्रश्न संदेश की इन्स्पेक्टरमुळे बरंच काय मिळालं आहे. डोंबिवली फास्ट नंतर तो एक माझा टर्निंग पॉईंट होता. डोंबिवली फास्टमुळे मला अवॉर्ड्स त्या वर्षीची सगळी मिळाली. सपोर्ट कॅटेगरीची नाव मिळालं म्हणजे त्याच्यामुळे हिंदी इंडस्ट्रीत मी ओळखू जाऊ लागलो. राघव परवर्माकडे काम केलं, प्रदीप सरकारांकडे काम केलं, आता अनुराग कश्यपकडे काम केलं. तर ह्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शकांकडे काम करताना ते डोंबिवली फास्टमुळेच ते सगळं झालं त्या इन्स्पेक्टरच्या. आणि खरं तर मी दिग्दर्शक आता केला. निशिकांत कामतचे खूप मे त्यावेळेस त्याने पण मला खूप फ्रीडम दिलं होतं ते करताना. संजय पवारांनी ते स्क्रिप्ट लिहिलं होतं आणि एक सोलू लिहिली होती माझी, त्याच्यामुळे मला सगळी बक्षिसं मिळाली. तर तेव्हा माझी ऑडिशन झाली होती तेव्हा वेगळं सोलुकी होती आणि सिनेमाच्या वेळेस वेगळी होती. तर म्हटलं मी हे एकत्र करून करू का. एक मिनिट संजय पवारांची तुला सांगितलं तर मी त्यांना सांगितलं समजावं असं असं हे मुद्दे त्याच्यात नाही आहे, त्याच्यात मिस झाले ते त्याच्यात होते. म्हटलं हा खर खर. त्यावेळेस मला निशिकांतचं खूप कौतुक वाटलं होतं की पहिल्यांदा तेव्हा मी काही एवढं नाव नव्हतं की नाटक करत होतो, शोभायात्रा वगैरे नाटकं केली होती पण सिनेमात एवढा मोठा रोल मी पहिल्यांदा डोंबिवली फास्टमध्ये. त्याच्यामुळे त्याच्यात त्यावेळेस निशिकांत कामतने मला जे काय सपोर्ट केला होता, मला फ्रीडम दिलं होतं, त्या गोष्टीमुळे आज खरं तर मी आहे आणि माझा एक गुरु आहे विजय निकम म्हणून. त्याच्यामुळे आणि बाकी मला जे सपोर्ट करणारे आहेत, माझ्याबरोबर काम करणारे आहेत, त्यांच्यामुळे मी बऱ्यापैकी माझं आता नाव झालं ते त्या सगळ्यांमुळे झालं. माझ्या एकट्यामुळे काहीच झालं नाही आणि प्रत्येकामागे कुणीतरी असतं. आणि ह्या पोलीस इन्स्पेक्टरच्या रोलमुळे तुझे कॉन्टॅक्ट हे खूप झाले असतील, पोलीस दलात मित्र झाले असतील, तर ते असेलच सगळं. हो पोलीस इन्स्पेक्टर करताना कधी कधी असं व्हायचं ना की म्हणजे मी बाईक आता शक्यतो मी बाईक चालवतो, फोर व्हीलर मला येत नाही, मला ड्रायव्हर असेल त्याला. अदरवाईज कुठे सिग्नलला कुणी थांबलं किंवा पोलीस अरे साहेब नमस्कार नमस्कार ते ट्रॅफिकवाले पण आणि पोलीस स्टेशनमध्ये विश्वास नागरे पाटलाने आमचा एकदा सत्कार केला होता लक्ष्यच्या टीमचा पूर्ण त्यांनी फोन केला. तो एक मला आठवणी झाली विश्वास नागरे पाटील. पण तुझ्यावर आता शिकाता बसलेला पण तो वगळता तुला स्वतःला काय करायचं अशी कोणती व्यक्ती आहे की तुला अगदी करायलाच हवी असं वाटतं? मला अक्ष नावाचा अमिताभ बच्चनचा सिनेमा होता, त्याच्यात त्यांनी ते दोन कॅरेक्टर्स केले होते, मनोज वाजपेयी पण त्यांच्या राज्यात आणि दोन. तर तसं कॅरेक्टर मला करायची इच्छा आहे. आणि मला खरं तर माझा पिंडच सिरियस आहे. विनोदी नाटकं पण मी केली माकडाच्या शांत वगैरे केली आहे पण तरी सिरियस करताना मला जी मजा येते, जी गंमत येते. आता लिहिताना पण मी आता एक ग्वाही नावाचं नाटक लिहिलं आहे राजन खानांच्या कथेवरचं. मी डिरेक्ट पण करतो, रोल पण करतो. पण त्याच्यातला एक पॅच आहे तो एका वेळी एकच माणूस बोलतो 15 मिनटं. तर तो पॅच करताना मला एक खूप मजा येते आणि त्याच्यात व्हेरिएशन्स आहेत. खूप छान संदेश या नाटकासाठी. तर आम्ही आता बघूच हे नाटक. या नाटकासाठी तुझ्या सुद्धा पुढच्या प्रवासासाठी खूप सारे थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.